नमस्कार मित्रांनो, रेवतीस फूड कॉर्नर मध्ये आज आपण तयार करणार आहोत छोले भटुरे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब नसेल केले तर नक्की सबस्क्राइब करा। तर चला आपण छोले भटुरे करायला चालू करूया। तर छोले भटुरे तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण भटुरेचं पीठ मळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे, तो आपण 2 ते 3 वेळा चांगला चाळून घेऊयात। तर मी ह्या वाटीने 2 वाटी मैदा इथे 2 ते 3 वेळा चांगला चाळून घेतलेला आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 3 चमचे ताजं दही ॲड करणार आहोत। दही ॲड केल्यामुळे आपले भटुरे छान असे फुगतात आणि मऊसर असे होतात। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा ॲड करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण हे सर्व ॲड केल्यानंतर हे या मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून ह्याचा मऊसर असा गोळा मळून घेऊयात। तर आपला गोळा इथे मळून झालेला आहे, तर आपण ह्याला थोडंसं हाताच्या सहाय्याने अजून थोडं मळून घेऊयात। तर अशा प्रकारे गोळा मळून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर एक कपडा झाकून हे पूर्ण गोळा असा पॅक करून घेणार आहोत कपड्याने आणि हे पीठ आपण 1 तासासाठी भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून भटुरे छान असे तयार होतात म्हणून। त्यानंतर आता आपण छोल्याची तयारी करणार आहोत। तर छोले तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी काबुली चणे घेतलेले होते, तर हे रात्री भिजत ठेवलेले होते, तर आता हे छान असे भिजलेले आहेत। त्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे, ह्या कुकरमध्ये आपण हे सर्व चणे टाकूयात। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 1/2 चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा, त्याच्यामुळे आपले जे चणे आहेत ते छान असे फुगतात। त्यानंतर 1 तमालपत्र आणि 2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत। त्यानंतर इथे मी एक छोटा कपड्याचा तुकडा घेतलेला आहे, त्यावर आपण 1/2 चमचा चहा पावडर टाकूयात आणि हे धाग्याच्या सहाय्याने पूर्ण असं पॅक करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण हे छान अशी बांधून घेतलेली आहे ही पोतली, तर जेणेकरून हे आत टाकल्यावर सुटू नये म्हणून पूर्ण पॅक अशी बांधून घ्यायची। तर आता आपण कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात। तर अशा प्रकारे 2 ते 3 शिट्ट्या काढल्यानंतर आपले चणे इथे छान असे शिजलेले आहेत आणि तुम्ही बघत असाल आपल्या पाण्याचा कलरही त्या पोतलीमुळे मस्त असा आलेला आहे। तर तुम्ही बघत असाल आपले चणे इथे छान गाळ शिजलेले आहेत। तर अशाच प्रकारचे चणे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण ह्यात जी पोतली ॲड केलेली होती ती पोतली आपण आता साईडला काढून घेऊयात। त्यानंतर आपण ह्यात जे चणे ॲड केलेले होते ते चणेही आपण एका टोपामध्ये साईडला काढून घेऊयात। तर चणे आता आपण काढून घेतलेले आहेत, तर ह्यातलं पाणीही आपण टाकून देणार नाहीत, त्याचाही यूज आपण छोले तयार करण्यासाठी करणार आहोत। तर आता आपण छोलेच्या मसाल्याची तयारी करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर मी 4 ते 5 बारीक अद्रकचे तुकडे हे सर्वप्रथम आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर अशा प्रकारे हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 टोमॅटो त्याचे मी असे मोठे काप करून घेतलेले आहेत, तर ते सर्व टोमॅटो आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्यावर झाकण लावून हेही मिक्सरला एकदम बारीक करून घेऊयात। तर अशा प्रकारे टोमॅटो, अद्रक आणि लसूण आपण छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे।
त्यानंतर आता आपण इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ऍड करूयात आणि तेलही छान असं गरम करून घेऊयात। तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक तमालपत्र ऍड करणार आहोत। त्यानंतर एक छोटा पाव चमचा हिंग, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा। तर कांदा तुम्हाला जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिराचा, जेणेकरून कांदा शिजण्यासाठी जास्त टाइम लागत नाही। तर आपण सर्व कांदा ॲड केल्यानंतर हा छान असा 2 ते 3 मिनिट ह्या तेलामध्ये परतून घेऊयात लालसर असा होईपर्यंत। तर अशा प्रकारे आपला कांदा इथे छान असा परतून निघालेला आहे आणि तुम्ही बघत असाल आपल्या कांद्याला मस्त असा कलरही आलेला आहे। त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी मिक्सरला बारीक करून घेतलेली होती ती टोमॅटोची प्युरी आपण ह्या तेलामध्ये ॲड करूयात आणि 2 ते 3 मिनिट चांगली परतून घेऊयात। म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूण बारीक करून घेतलेलं होतं त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण 2 ते 3 मिनिट चांगली परतून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण हे 2 ते 3 मिनिट ही टोमॅटोची प्युरी चांगली परतून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। तर सर्वप्रथम 1 चमचा लाल तिखट, लाल तिखट टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान असा कलर येतो। त्यानंतर 1 चमचा घरगुती मसाला तुम्ही जो कोणताही यूज करता तो, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा आमचूर पावडर। हे सर्व मसाले आता आपण ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये छान असे परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत। तर अशा प्रकारे आता आपण हे मसाले चांगले परतून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघत असाल मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना। त्यानंतर जे चणे आपण शिजवून साईडला ठेवले होते ते चणे आपण ह्या मसाल्यांमध्ये ॲड करणार आहोत। आणि हे चणेही आपण ह्या मसाल्यांमध्ये चांगले परतून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण हे चणे छान असे परतून घेतलेले आहेत ह्या मसाल्यांमध्ये। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काळं पाणी होतं ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। ते पाणी आपण टाकून दिलेलं नाही, त्याचाही आपण वापर केलेला आहे। तर आपले छोले तिकडे 15 मिनटं आपण शिजवून घेत आहोत, तोपर्यंत आपण इथे भटुऱ्याची तयारी करूयात। तर तुम्ही बघत असाल आपलं पीठ इथे छान असं फर्मंट झालेलं आहे, म्हणजे छान भिजलेलं आहे। तर आता आपण इथे एक पळपूट घेतलेला आहे, तर त्यातला आपण एक छोटासा गोळा साईडला काढून घेतलेला आहे आणि ह्याचा आपण गोल असा आकार करणार नाही तर अंडाकृती असा आकार लाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण हे लाटून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण पातळ असं हे लाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपलं तेलही इथे छान असं गरम झालेलं आहे, ह्या तेलामध्ये आपण हे भटुरे तळण्यासाठी टाकूयात आणि छान असं तळून घेऊयात। आणि हे तळताना थोडंसं ह्याला प्रेस करायचं जेणेकरून हे छान असे फुगतात। तर तुम्ही बघत असाल मस्त असे आपले भटुरे इथे फुगलेले आहेत। तर अशा प्रकारे आपले भटुरे इथे रेडी झालेले आहेत। तर आपण हे आता साईडला काढून घेऊयात। तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी अजून एक भटुरा तळण्यासाठी ह्या तेलामध्ये टाकलेला आहे। तर तुम्ही बघत असाल हाही मस्त असा फुगलेला आहे, कारण की पीठ भिजत ठेवल्यामुळे काय होतं आपले भटुरे छान असे फुगतात आणि मस्त असे खाण्यासाठीही लागतात। म्हणून पीठ कधीही थोडंसं भिजण्यासाठी ठेवायचं,
तर तुम्ही बघत असाल आपले भटुरे इथे छान असे फुगलेले आहेत आणि मस्तही दिसत आहेत। तर अशा प्रकारे आपला हाही भटुरा रेडी झालेला आहे। तर आता आपण हा साईडला काढून घेऊयात। त्यानंतर आपली छोल्याची भाजी इथे छान अशी 15 मिनिटं आपण शिजवून घेतलेली आहे आणि ह्यातलं पाणी जे होतं तेही छान असं आटलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये छोले साईडला काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे आणि मी 1 बटाटा त्याचे असे बारीक काप करून घेतलेले होते ते सर्व बटाटे आपण ह्या तेलामध्ये ॲड करूयात। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूयात जेणेकरून बटाटे लवकर शिजतात म्हणून। तर अशा प्रकारे इथे बटाटे छान असे शिजलेले आहेत। त्यानंतर आपण हे जे बटाटे शिजलेले होते ते छोल्यांवर अशा प्रकारे वरतून टाकून घेऊयात। तर आपण सर्व बटाटे टाकून घेतल्यानंतर ह्याला थोडंसं आपण ह्या छोल्यांमध्ये मिक्स करणार आहोत। त्यानंतर आता आपण फायनली तडका तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 अद्रकचे बारीक केलेले तुकडे, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या त्याच्यामधून मी काप करून घेतलेले आहेत, त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट हे आपण छान असं ह्या तेलामध्ये परतून घेऊयात। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि तीही छान अशी परतून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपला तडका इथे रेडी झालेला आहे। तर आपण ह्या छोल्याच्या भाजीवर वरतून टाकून घेऊयात जो आपला तडका तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व बाजूंनी टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत। तर अशा प्रकारे आपली इथे छोल्याची भाजी तयार झालेली आहे आणि आपली भटुरेही रेडी झालेले आहेत। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करूयात। तर अशा प्रकारे आपले छोले भटुरे इथे रेडी झालेले आहेत। तुम्ही बघत असाल आपल्या छोलेला मस्त असा कलरही आलेला आहे। तर अशा प्रकारे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक्यू।